हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? असेच मजेत राहा, आनंदात राहा, हीच आपण आई जगदंबाचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर इकडे ना मी आज देवारा साफ करायला घेतलेला आहे आणि जरा डीप क्लिनिंग करणार आहे. म्हणजे ड्रॉवर वगैरे जे आहेत, हे दोन ड्रॉवर मी एकत्र जोडलेले आहेत आणि त्यावरती देवारा ठेवला आहे. म्हणजे ही देवाऱ्याचीच जागा होती, पण मला थोडासा उंच पाहिजे होता देवारा. खाली पण ठेवता आला असता, पण थोडा उंच असला की बरं पडतं बसून वगैरे पूजा करायला आणि दिसायलाही छान दिसतं. तर म्हटलं चला थोडे दिवस जरी आपण या घरात आता राहणार आहोत, पण तरी स्वच्छ ठेवलं की बरं वाटतं. तर म्हटलं जरा डीप क्लीन करून घेऊया म्हटलं, कारण ड्रॉवरच्या मागे वगैरे पण धूळ वगैरे जातच असते. तर ते सगळं आता मी साफ करून घेणार आहे. आणि हा जो देवारा आहे ना, त्याचा पण एक किस्सा आहे. म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळेचा हा देवारा आहे आणि आईंचा, म्हणजे सासूबाईंचा जो देवारा होता तो खूपच छोटा होता आणि आईन लग्नाच्या आधी आधीच तो तुटला होता असं आई सांगायचं. म्हणजे तर त्यानंतर मग जेव्हा मी लग्न करून गेले तर देव असे चौरंगावरच आईंनी मांडून ठेवले होते. म्हणजे लग्नाच्या गडबडीत त्यांना देवारा आणायलाच जमलं नव्हतं, तर त्यामुळे मग ते चौरंगावरच बरेच दिवस होते. नंतर मग जेव्हा मी पूजा वगैरे करायचे, मग एके दिवशी सासरे माझे गेले आणि हा देवारा घेऊन आले होते की चौरंगावर असं चांगलं नाही वाटत पूजा करते. तर मग त्यांनी हा मस्त देवारा आणला होता, खूप छान आहे, मजबूत आहे. आणि त्यावेळेस फक्त 600 रुपयाचा होता. म्हणजे 2005 साली माझं लग्न झालं होतं, तर तेव्हाचा तो आहे देवारा. आणि त्या मग नंतर मग त्या देवारातच सगळे देव वगैरे मांडले आणि मग मस्त पूजा वगैरे करायची मी. तर असं काही आहे देवाऱ्याचा किस्सा आमचा. तर मला खूपच आवडतो तो, छान आहे, मजबूत आहे आणि दिसायलाही छान वाटतो. त्यानंतर तिरुपतीला गेलो होतो, त्यावेळेस ही फ्रेम आणली होती. म्हणजे आम्ही गेलो होतो सगळे फॅमिली तेव्हा नाही, तर मिस्टर माझे आधी जाऊन आले होते. 2011-12 साली गेले होते त्यावेळेचं. तर त्यावेळेची ही फ्रेम आहे आणि खूप छान आहे, तर मला आवडते ती, म्हणून मी ती पण मांडून ठेवली आहे. त्यानंतर छोटासा चौरंग आहे आणि त्यावर महादेवांची ही मूर्ती आहे. म्हणजे धूप वगैरे लावतो आपण त्यासाठी. तर नंतर मग इकडे ही जी वरती फ्रेम ठेवली, तर अष्टविनायकला मी मागेच जाऊन आली होती. तुम्ही माझे ब्लॉग बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा, लिंकवर जाऊन बघा, चॅनलला जाऊन बघा तुम्ही. तर त्यावेळेस मी ही अष्टविनायकांची फ्रेम आणली होती आठवण म्हणून. नंतर हे बाकीचे फोटोज वगैरे, म्हणजे जिकडे हे गेलेले आहेत महालक्ष्मी देवीच्या मंदिरात वगैरे तिकडे, तर तिकडनं आणलेले आहेत त्यांनी. खूप जास्त म्हणजे आणत नाही मी की पूजा वगैरे व्हायला पाहिजे आपण ज्या मूर्त्या किंवा फोटो आणतो त्यांची, तर त्यामुळे मग जास्त ते देवाऱ्यात पण बटबटीत होऊन जातं सगळं. नंतर इकडे जे मोठी बॉटल आहे ही, तर त्यामध्ये मी तेल ठेवत असते पांढऱ्या कलरचे. आणि नंतर ती जी लाल कॅन आहे, तर त्यामध्ये केदारनाथला ज्यावेळेस ताई माझी गेली होती, तर तिने तिथनं ते जल आणलेलं आहे, तर ते त्यामध्ये भरून ठेवलं आहे. नंतर सकाळी यांनी खूप सारे फ्रूट्स आणले होते, ते धुवून वगैरे ठेवले होते मी इकडे स्वच्छ. नंतर मग म्हटलं चला आता आपल्याला देवार साफ करायचं. इकडे ते देवाचे वस्त्र वगैरे मला धुवायचे होते, ते पण थोडेसे कोमट पाण्यात आणि थोडं लिक्विड घालून मी भिजवून ठेवले, म्हणजे मग स्वच्छ निघून जातात ते. तर ते पण काढून घेतले बाजूला, आता एका भांड्यात भिजून देणार आहे. नंतर इकडे आपण ना मस्त असं मॅजिकल लिक्विड तयार करणार आहोत. तर मी इकडे सायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे 2 चमचे आणि त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि पाणी घालायचं आपल्याला आणि छान असं ढवळून घ्यायचं आहे. म्हणजे मग आपलं मिनटात अगदी देव म्हणा किंवा कुठलीही पितळीची भांडी म्हणा साफ होऊन जातात. तर 2 चमचे मीठ घातले आणि पाणी घालायचं आपल्याला 2 ग्लास आणि चांगलं ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे ते विरघळेल असं. आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला देव धुवून घ्यायचे. तर मी यामध्ये आता देव धुवून घेणार आहे. आपल्याला पितांबरीने वगैरे कसं थोडंसं घासत बसावं लागतं किंवा ब्रशने वगैरे घासावं लागतं, तसं काही करायची गरज नाही. फक्त तुम्ही या पाण्यात देव टाका किंवा कुठलीही पितळीची भांडी टाका, लागली स्वच्छ होतात, खूप छान निघून जातात अगदी चकाचक. आणि जे काम तुमचं 20 ते 25 मिनटात होणार आहे ते अगदी 10 मिनटात होऊन जातं. तर या ठिकाणी बघू शकता मी या सगळ्या मूर्त्या त्यामध्ये धुवून घेणार आहे आणि बाकीचे जे देव आहेत ते पण त्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि नंतर साध्या पाण्याने धुवून घेतले तरी चालतं आणि पुसून कोरडे करून देवांना मस्त ठेवायचं आपण. अगदी मिनटात होणारं काम आहे. तर बघू शकता तुम्ही मस्त असे स्वच्छ झालेले आहेत. तर या ठिकाणी आता सगळं आवरून घेतलं, देव पण मांडून दिले आणि दिवा लावलेला आहे. खूप छान प्रसन्न असं वाटतं. आणि फ्रेंड्स, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. तसंच बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन येतच जाईल. तर असेच व्हिडिओ बघत राहा, भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.